नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज टेस्टच्या नंतरचा जो पुढचा व्हिडिओ आहे तुमच्यासमोर आलेला आहे, जेणेकरून तुम्हाला टेस्ट ह्या समजल्या असतील. टेस्ट म्हणजे कसोट्या, कसोट्या तुमच्या झाल्यात, कुठली कुठली कसोटी झाल्या. पहिली कसोटी झाल्या को कसोटी, त्यानंतर को कसोटी, त्यानंतरची तिसरी कसोटी आहे की बा को बा कसोटी, त्यानंतरची कसोटी आहे चौथी को बा को कसोटी, त्यानंतरची पाचवी कसोटी आहे ती हायपोटेनियस साइड टेस्ट. ह्या पाच ज्या टेस्ट आहे त्या टेस्ट आपल्याला व्यवस्थित समजल्या असतील असं आपण गृहित धरलंय. ओके, तुम्हाला समजले नक्की असणार असं मी गृहित धरून आता पुढे जाणार आहोत. ओके, त्यानंतरचा जो पाठ आहे त्या टेस्ट समजल्या असतील तर आपल्याला तो काय होईल, पुढची जी 1.3 मध्ये जी गणित आहे ती आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. जर टेस्ट आपल्याला समजल्या नसतील तर व्यवस्थित ती समजावून घ्या, तरच तो आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. ओके, त्यानंतरचा जो पाठ आहे तो 1.3 मधला पहिला क्वेश्चन आहे. व्यवस्थित क्वेश्चन जे आहे ते आपल्या वहीमध्ये पहिल्यांदा लिहायचे आहे, मग त्याच्या खाली तिथे आन्सर लिहायचं आहे. आता त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, 1.3 मधला जो आहे तो पहिला क्वेश्चन आहे. डायग्राम काढतोय, ए बी सी डी घेतले पी आहे ना 75 degrees, इथं आहे 75 degrees आहे. ओके, गिवन पार्ट आहे तो बघा, अँगल ए बी सी बरोबर दिले 75 degrees, अँगल ई बी सी बरोबर दिला आहे 75 degrees. त्यांनी काय दिले, आता दोन क्वेश्चन आहे त्यामध्ये, दोन क्वेश्चन म्हणजे काय त्यांनी सांगितलं, जे दोन ट्रायंगल दिले ते एकरूप समरूप आहेत का, समरूप असतील तर एका सापेक्ष संगतीनुसार त्याच्या एकाशी संगती घ्या, कुठल्या कसोटीनुसार ते एकरूप समरूप आहेत हे त्यांनी आपल्याला विचारले. ओके, त्यानंतर मला जे त्याचं गिवन दिले ते आपण परत लिहायचा ट्रायंगल दिला ए बी सी, हा ट्रायंगल काय हा मध्ये आहे, ट्रायंगल कसं घ्यायचं मला, ट्रायंगल ए बी सी व त्रिकोण ई बी सी हा डी मध्ये घेतलाय, हा बी मध्ये घेतलाय का, कारण दोघांचं माप हे समान आहे म्हणून. ती मेथड असते तुम्हाला माहित आहे, तरी पण तुम्हाला मी सांगितलंय आता बरोबर. हे जे दिले ते परत द्यायचं आहे, हे गिवन आहे बरोबर. आता त्याच्यात आपण कसं लिहू शकतो, कोण ए बी सी हे ग्रुप कोण ई डी सी, रिझल्ट काय, रिझल्ट काय बोला तुझा, समान मापे. बरोबर, समान मापे म्हणजे 75-75 अंशाची आहे, समान मापे आहेत. त्यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यामधला काय बोला तो, आता दोघांच्या मध्ये कॉमन नाव आलं आहे का, सी सी, तो खूप मध्ये द्यायचा, ए सी बी ग्रुप कोण काय, बी सी डी रिझल्ट काय, सामायिक को बरोबर, सामायिक कोण आले, एका त्रिकोणाचे दोन कोण आले, बायबीच कोणत्या प्रश्नोत्तरीनुसार ते ग्रुप होता, त्रिकोण ए बी सी ए ग्रुप त्रिकोण ई बी सी को को कसोटी, या दोन कसोटी, या दोन आपल्याला विचारलं तर काय लिहिला, कोणाची एकाशी संगती विचारतात, त्यानंतर बाजूची एकाशी संगती विचारतात. तुम्हाला फक्त समजलं नाही तर तुमचं तुम्ही व्यवस्थित द्या, डायरेक्ट सांगणार आहे. तर समजा हा ए कोण, ए चा एकाने संगत ओ ई, त्याप्रमाणे बाकी सगळे लिहू शकतो, ए ला कोण हा ई, बी ला कोण डी, सी ला कोण सी, एकाची संगती अशी द्यायची असते.
शकता ए बी बाजू लिहा त्यानंतर बाजू देना पीडीना बरोबर सगळे सूत्र आहे पहिला ए बी पहिला ए बी नंतर बी सी बी सी नंतर ए सी नंतर ए सी त्याप्रमाणे बाजूचे एकाचे संगती त्रिकोण एकाचे संगती आणि कोण एकाचे संगती आपण घेऊ शकतोय ओके त्याप्रमाणे तुम्ही ते व्यवस्थित द्यायचं आहे त्यात दुसरा क्वेश्चन आहे बघा ज्या ठिकाणी ते थांबवा त्यामुळे आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचं
आहे त्यानंतर जो थर्ड क्वेश्चन आहे तो थर्ड क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे ओके थर्ड क्वेश्चन काय आहे बघा थर्ड क्वेश्चन मी वाचून दाखवतोय काय दिले दोन खांब आहेत एका खांबाची उंची दिले दोन खांब आहे एका खांबाची उंची दिले 4 मीटर दुसऱ्या खांबाची उंची दिले 8 मीटर एका खांबाच्या उंचीची सावली दिले प्रकाशाच्या सूर्याच्या त्याच्यामुळं त्या खांबाची सावली सावली जी असतात त्या काय असतात जमिनीवर पडत असतात जमिनीवर पडल्यामुळे त्या सावलीचं जे माप त्याने दिले ते लहान खांबाचं दिले त्यानंतर मोठ्या खांबाची सावली जी आहे ती आपल्याला त्यांनी काढायला सांगितले ओके आता त्याप्रमाणे डायग्राम बघा डायग्राम दिले जर दिले नसते तर ते आपल्याला डायग्राम काढता यायला पाहिजे डायग्राम दिले डायग्राम काढता तो व्यवस्थित करा कारण की हे मोठं आणि थोडं लहान पाहिजे दिले पी आर क्यू बी सी ए हा आहे एक्स आठ हे आहे 4 आता तिने जे दिले त्याच्यावर आपल्याला ते शब्दामध्ये लिहायला पाहिजे आणि की वर्ड प्रॉब्लेम जर असा शब्दिक उदाहरण तर ते आपल्याला लिहिता यायला पाहिजे आता त्यामध्ये जे दिले बघा काय दिले काय दिले बघा तर पी आर तिने सांगितलेलं काय दिले बघा पी आर बरोबर लहान खांबाची उंची दिली बरोबर त्याला पोल म्हणतात लहान खांबाची उंची दिली ते आपण परत झालेलं आहे पी आर बरोबर दिले 4 मीटर त्यानंतर काय दिले बघा इकडं हे घ्या किंवा तिकडे घ्या आता काय समजा एका टँकचा पण ह्या झालेली आहे आता त्याची सावली किती आहे 6 आपल्यापेक्षा सावली ही मोठी असते माहिती आहे ना ती पाहिलं का पहिला असाल त्यानंतर क्यू आर जे दिले काय दिले लहान खांबाची पडलेली सावली बरोबर सावली दिले क्यू आर दिले दिले 6 मीटर बरोबर आता हे झालं ह्याच आपल्याला ह्याच पण लिहायचं आहे आता एसी एसी दिला आहे एसी काय दिला आहे का मोठा खांब आहे हा जर खांब आहे तो फक्त काय करणार खांब आहे काय ना मोठ्या खांबाची सावली बरोबर मोठ्या खांबाची सावली त्याला आपण काय म्हणणार एसी दिले दिले 8 मीटर त्याला बीसी दिले त्याने मोठ्या खांबाची उंची दिले बरोबर आता काय करायला बीसी मोठ्या खांबाची सावली बरोबर ती दिले तिथे एक्स बघायला काढायचं आहे बरोबर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की काय सांगितलंय बघ काय दिले पीआर पीआर काय सांगितले एका खांबाची सावली एका खांबाची सावली काय लहान खांबाची सावली लहान खांब लहान खांबाची उंची दिले खांब जो असतोय तो सरळ लंब असतोय कसा असतोय सरळ लंब बरोबर आता बघा इथं हा लंब त्याने दिलेलाच लंब त्यामुळे तो काय आहे हा असा लंब आहे ओके त्यानंतर त्याचा जो दुसरा पार्ट आहे त्याने दिलेत बघा शेवटचा दिलेत ऍट द सेम टाइम म्हणजे काय आणि सेम पुस्तकात ते एकाच वेळी त्या सावली पडलेली आहे असं त्याने सांगितले बरोबर काय दिले एकाच वेळी सावली पडली बरोबर असं दिले आता याचा अर्थ काय आहे तो वर्ड महत्वाचा आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आता ज्या समजा आपण विहीर पोहायला जातोय विहीर पोहायला गेलं विहीर पोहायला गेल्यानंतर आपण असं उडी मारतोय समजा आपण कोच उडी मारलं दोन मुलं आहेत ह्या साईडला आहेत ह्या साईडला आहेत ॲट ए टाइम असं उडी मारलं तर ती एकदमच त्या पाण्यात जातात एकदम पाणी जातात तर असा अर्थ काय त्यांनी जो कोण तयार केलेला आहे तो काय दोघांचा समान मापाचा
असतो त्याचा अर्थ काय तो एक आज पडला एक उद्या पडला असं काय नाही का नाही ऍट ए टाइम समान पडतो याचा अर्थ काय जो समान त्या दोघांच्या मधला अँगल होतोय उन्नत कोन तुमच्या भाषेत तयार होतोय तो पुढे आहे उन्नत कोन तो तयार तो समान मापाचा असतो म्हणजे काय सावली थांब आहे बरोबर तिथं जी असत्या ठीक असत्या त्या दोघांचा जो कोण असतोय इतकं प्रकार समान खांब आहे म्हणजे तिथे जे असते ते काय असतात समान मापाचे असतात बरोबर त्यामुळे इथला कोण आहे इथला कोण काय होता समान कोणाचा जो दोन त्रिकोण आपण लिहिणार आहे त्या दोन त्रिकोण बघायला येणार त्रिकोण पी आर क्यू पी आर क्यू आणि दुसरा त्रिकोण आहे ए सी बी बरोबर आता याच्यामध्ये ही कोण कोण पी एक ग्रुप कोण ए त्यानंतर दुसरा कोण आर एक ग्रुप कोण सी त्याचं काय हिस्ट्री आहे एकाच मी सावली पडते त्यामुळे कोण त्याचं काय समान होतोय त्यानंतर इथं काय लंब आहे बरोबर दुसरं काय येणार नऊ दोन काय होणार म्हणजे काय समान प्रत्येकी नऊ दोष त्यानंतर त्याचे बाजू जे असतात ते काय असतात क्रमांक असतात म्हणजे काय पी आर शेत काय असतात पी सी पी आर शेत काय ए सी त्यानंतर आर क्यू धन्यवाद।